मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य शेतीमधली गुंतवणूक वाढवण्याच्या उद्देशानं सुरू केलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2020 मध्ये सुरू झालेल्या या योजनेनं या क्षेत्रामध्ये नव्या संधी निर्माण केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2020 रोजी ही योजना सुरू केली होती. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे. सुमारे 20,050 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनं ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 16,924 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये केंद्र पुरस्कृत योजनांसाठी 15,335 कोटी रुपये आणि केंद्रीय प्रादेशिक योजनांसाठी 1,588 कोटी रुपयांचा समावेश आहे. या योजनेला सुरुवात झाल्यानंतर मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले आहेत. या क्षेत्रातल्या हितधारकांसाठी ही योजना फायदेशीर ठरली आहे. मत्स्य उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये वाढ, मत्स्यपालन मूल्य साखळी पायाभूत सुविधांमध्ये वाढ, देशभरात घरगुती मासळीच्या वापरात वाढ, मच्छीमार समुदायाच्या चरितार्थ आणि कल्याणाला प्राधान्य या पातळ्यांवर या योजनेतनं मोलाची भूमिका बजावली आहे. केंद्रीय मत्स्यपालन पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी इंदूर इथं मत्स्यपालन विभागाच्या मत्स्य संपदा जागरूकता अभियानाची सुरुवात केली. 6 महिने चालणाऱ्या या अभियानामध्ये सप्टेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान 108 मत्स्य शेतकरी संमेलनाचं आयोजन करण्यात येईल. या अभियानाचा उद्देश संभाव्य लाभार्थ्यांना या योजनेची माहिती पुरवणं, 2,80,00,000 मत्स्य व्यावसायिक तसंच 3,477 किनारपट्टी लगतच्या गावांपर्यंत पोहोचून जनजागृती करणं, तसंच मत्स्यपालन विभाग आणि त्याच्या क्षेत्रीय संस्थांची गेल्या 9 वर्षातली कामगिरी आणि यशस्वीतेची माहिती पोहोचवणं. यावेळी पुरुषोत्तम रुपाला यांनी या योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांचं उद्घाटन केलं. प्रधानमंत्रीजीने जो सोचकर इसको स्वतंत्र मंत्रालय बनाया, उसके पीछे कुछ सोच होगी उनकी कि इस क्षेत्र में पोटेंशियल है, इस क्षेत्र में क्षमता है, इस क्षेत्र को जरूरत है, ऐसा सोच के उन्होंने जो मंत्रालय बनाया और प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 20,000 करोड़ की लागू की, तो आज यहां बैठे कई चेहरों के ऊपर जो मुस्कान दिख रही है, वो मुस्कान को मोदी जी ने बांप लिया था. आज इसको धरती पर उतरते हुए देखकर मुझे बड़ी प्रसन्नता हो रही. केंद्रीय मत्स्यपालन राज्यमंत्री एल मुरुगन यांनी मत्स्य क्षेत्राला उद्योन्मुख क्षेत्र म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेसाठी 20,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून मच्छीमारांना संजीवनी दिली आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्री जी श्री नरेंद्र मोदी जी ने प्राइम मिनिस्टर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना पहली बार हमारा का दिया